रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या 10 विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड. इचलकरंजी येथील गुरुवारी रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या 10 विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली आहे. यामध्ये आशीष खोत, योगेश बुचडे, राजू पाटील, ओमकार पगडे, अजित खोत, प्रमोद होगाडे, प्रशांत पाटील, पूनम मंगसुळे, प्रतीक्षा शिंगे आणि सौजन्य शिरगावी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार वाचनालयाचे ग्रंथपाल श्रीमती बेबी नदाप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे माजी विद्यार्थी गणेश गोरे, गजानन बरगाले, अरविंद मानी, युवराज लोखंडे, राहुल राजापुरे, श्रीकांत कुंभार, सुनील लोखंडे आदींसह वाचनालयाचा सर्व स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या 2 महिन्यात टागोर वाचनालयाच्या 24 विद्यार्थ्यांची विविध जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी गेली 5 ते 6 वर्ष अतिशय परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.